सासरे आणि सुने थेट लढाई, रावेर लोकसभेसाठी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंमध्ये लढत, महाविकास आघाडीत उठणार खटका। आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले। जळगावच्या रावेर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्येच बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण महाविकास आघाडीतील पवारांच्या गटाकडून एकनाथ खडसे यांच्या संभाव्य उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते आणि पक्षादेश आल्यास आपण ती जागा लढू असं दूतोवाच खुद्द खडसेंनीच केलंय। तर त्यांना या ठिकाणी निवडणूक हरताय काँग्रेस, म्हणून राष्ट्रवादीला ही जागा द्यावी असा एक विचार पुढे आला। इंडिया आघाडीच्या बैठकीमधून याबाबत चर्चा व्हायची आहे, चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय यायचा आहे। मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी फारसा उत्सुक नाही आहे, परंतु पक्षाने आदेश दिल्यास मी नाकारणारही नाही आहे। दरम्यान भाजप खासदार रक्षा खडसेंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एकनाथ खडसे त्यांच्या पक्षाच्या धोरणानुसार काम करत असतील तर मी माझ्या पक्षाच्या धोरणानुसार काम करेन। भारतीय जनता पार्टीची म्हणूनच निवडून आलेली आहे। आपण मागचं जरी इतिहास बघितला तर ही जळगाव जिल्ह्यातल्या दोघी जागा ह्या भारतीय जनता पार्टीकडेच राहिलेल्या आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्या पुढे सुद्धा ह्या जागा भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षातलेच आमचे उमेदवार जिंकतील एवढा विश्वास मला आहे। पक्षाने जर मला संधी दिली तर नक्कीच मी ह्या निवडणुकीला सामोर जाईल। तर दुसरीकडे लोकसभेसाठी रावेर हा मतदारसंघ बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसकडेच असून आपण त्या जागेवर ठाम असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलंय। ते काही म्हटले असतील तरी आमचा आग्रह राहणार आहे, ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसला मिळाली पाहिजे, हा पूर्णपणे आघाडीमध्ये सुद्धा आग्रह राहील आणि आम्ही निश्चितपणे ती लढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहोत। दरम्यान काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी आपली कन्या केतकी पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात उतरवण्याचं ठरवलं असून त्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे आणि जनसंपर्क वाढीवर भर दिलाय। कुठल्याही एका नवीन उमेदवाराला आणि नवीन इच्छुक उमेदवाराला जे पहिले ग्राउंड वर्क करायला लागतं, जे अभ्यास करायला लागतो, ज्या भेटीगाठी करायला लागतात, जे समस्या काय आहे ते बघायला लागतं, ते सध्या आपली चाचणी चालू आहे, ते सध्या माझी फिरस्ती चालू आहे, तो दौरा चालू आहे आणि सध्या माझं सगळं लक्ष फक्त त्याच्यावरच आहे। त्यामुळे जळगावच्या रावेरमधून लोकसभेसाठी जर पवार गटाकडून एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली गेली आणि भाजपकडून विद्यमान खासदार रक्षा खडसेंनाच उमेदवारी दिली तर सून विरुद्ध सासरे अशी थेट लढत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको। तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं या जागेवर दावा केला तर रावेर लोकसभेवरून आघाडीत बिघाडी होऊ शकते, त्यामुळे आता महाविकास आघाडीत रावेर लोकसभेच्या जागेवरून खटका उडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर, जळगाव।